काही नको मला तुझी पोटगी, काही नको मला त्या पुरुषाकडून पोटगी, काही नको मला त्या पतीकडून पोटगी, ज्या पतीबरोबर ज्या पुरुषासोबत मला राहायचंच नाहीये त्या पतीकडून मला पोटगी नको आहे, असंच आता स्त्रिया म्हणू लागलेल्या आहेत, असेच आता पत्नी म्हणू लागलेल्या आहेत. त्यांना देखील कळालेलं आहे की हे जग समानतेचं आहे आणि त्या कुठेही कमी नाहीत, त्या कुठेही अवलंबून नाहीत त्या पतीवर, ज्यांच्यासोबत त्यांना राहायचं नाहीये, ज्यांच्यासोबत त्यांना संसार करायचा नाहीये, ज्यांना जो त्यांना आवडत नाही त्याच्याकडून पैसे मिळवायला किंवा त्यांच्याकडून भीक म्हणून पैसे घ्यायला आता त्यांना अजिबात आवडत नाही, कारण की त्यांना स्वतःवर विश्वास आहे. त्यांना आता स्वतःवर विश्वास आहे की त्या स्वतः कमवू शकतात. जर त्यांना वेगळं राहायचं आहे, संसार करायचा नाहीये, तर त्यांना वऱ्याकडून त्यांना पैसा देखील नको आहे. असं होत चाललेलं आहे असंही म्हटलं तर आपल्याला खरं वाटणार नाही, कारण की ते अजून होत नाहीये, कारण की ते अजून शक्य होत नाहीये आणि त्याबाबत अजून समाज पुढारलेला नाहीये. परंतु पती लोकांनी याबाबतची स्वप्न बघायला नक्कीच हरकत नाही. मराठी कायदा.